मुस्लिम समाजाच्या सगळ्या इच्छुक उमेदवाराने काँग्रेस पक्षाकडे 20,000 रुपये भरून 20,000 मागणी केलेली आहे। भारत स्वतंत्र झाल्यापासून 70 वर्षापासून मुस्लिम समाज सातत्याने उमेदवारी द्या म्हणून मागणी करतोय, पण काँग्रेस पक्ष आमच्या मताचा वापर करतो। आम्हाला मुस्लिम समाजाला फक्त महापालिका पुरतेच मर्यादित ठेवलेले आहे। महापालिकेच्या पुढे आम्हाला कधी जाऊ देत नाही। आमच्या समाजामध्ये काय कॅपॅसिटी नाही का आमदार व्हायची, का विधानसभेत पक्ष मांडायची? सोलापूर शहर हे भकास शहर झालेलं आहे। या लोकसभेमध्ये सगळ्या मुस्लिम समाजाने काँग्रेस पक्षाला मतदान भरभर मतदान केलेलं आहे। ते का केलं तर एक अशी अफवा उडवली होती की संविधान बदलणार आहे, संविधान खतरेमध्ये आहे आणि मोदीला सत्तेपासून रोखण्यासाठी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत मुस्लिम समाजाने काँग्रेसला मतदान केलेलं आहे। पण यावेळेला परिस्थिती वेगळी आहे। सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये 11 मतदारसंघ आहेत। 11 मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय अशी आहे आणि त्याच्यात जास्त असं शहर मध्यमध्ये मुस्लिम समाजाची संख्या आहे। तर आमची मागणी आहे आणि आम्ही सगळीकडे मेळावे घेऊन महाराष्ट्राच्या सगळ्या मुस्लिम समाजाच्या नेते मंडळींनी एकमुखी मागणी केलेली आहे, त्याच्यात सोलापूर शहर मध्ये हा मुस्लिम समाजासाठी सोडावा अशी मागणी नाना पटोले, चेदीपला, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे याच्या नेते मंडळीला केली आहे। त्यांनी सुद्धा आम्हाला मान्य केलेलं आहे की मुस्लिम समाजाला मतलब आम्ही एक तिकीट इथे देऊ। महाराष्ट्रामधून 22 ते 23 सीट महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजाला देतील ते असं त्यांनी शब्द दिलेला आहे। त्याच्यात शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नाना पटोले, सुशील कुमार शिंदे, प्रणितीन शिंदे यांनी सुद्धा दिलेला आहे। आम्हाला पूर्ण आशा आहे काँग्रेस पक्षावर आणि आमचे नेते आदरणीय सुशील कुमार शिंदे आणि नूतन खासदार प्रणितीन शिंदे त्यांनी मुस्लिम समाजाला न्याय देतील आणि जर आम्हाला न्याय दिला नाही आमच्या समाजावर नेहमी अत्याचार नेहमी अन्याय झाला तर आम्ही अन्याय किती का सहन करणार। तर त्यानंतर आम्ही जेव्हा तिकीट इकडे झालं आणि आमच्या समाजाच्या 11 पैकी पुढे तिकीट द्या, आमच्या समाजाच्या उमेदवाराचं किती नाव आलं नाही तर आम्ही समाजाच्या 20 तारखेला जे मेळावा घेणार आहे त्याच्यानंतर समाजाची जे प्रमुख उल्मा आहेत, मौलवी आहेत, काजी आहेत, मुफ्ती आहेत, समाजातील प्रशिक्षित व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, या लोकांची आम्ही मिटिंग घेऊन आम्ही नवीन विचार करू। आम्ही यावेळेला गप बसणार नाही, आम्हाला आमचा हक्क पाहिजे ही माझी आणि आमच्या सगळ्या 11 उमेदवारांची एकमुखी मागणी आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।